घोषणा पत्रात अपूर्ण व खोटी माहिती दिल्याप्रकरणी, त्याचबरोबर निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराडचे सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज बागवान यांनी निवेदन दिले होते. ही बातमी आम्ही प्रसिद्ध केली होती. या बातमीच्या दणक्याने कराडचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्यावर कराड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पाहूयात ही बातमी. 2016 झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात अपूर्ण व खोटी माहिती देऊन निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष जयवंत आत्माराम पाटील यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज बागवान यांनी वेळोवेळी विचारणा करून देखील याबाबत निर्णय होत नसल्याने अखेर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी ज्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 कलम 3 अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास अधिनियम 2005 अन्वये निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अन्यथा देशाच्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज बागवान यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला होता. 24 डिसेंबर 2018 ते 11 जुलै 2019 पर्यंत जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांनी कोणतीही हालचाल केली नव्हती. अखेर सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज बागवान यांनी या प्रकरणी राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्परता दाखवून पुढील आदेश दिले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव तर नव्हताना अशी चर्चा सुरू आहे. परवा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही ते अर्ज दिलं होतं आत्मदान करण्याचा, ती VM न्यूजने ते दखल घेऊन चांगली बातमी छापली, रिलीज केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना आदेश दिले गुन्हा दाखल करण्याचं, त्याबद्दल मी त्यांचा फार फार आभारी आहे. ते आणि दुसरी गोष्ट की जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त आता गुन्हा दाखल केलेला आहे, ते आता ॲक्च्युली गुन्हा दाखल झाल्यानंतर ते अपात्र झालेले आहे त्या पदावर राहण्यासाठी. तर जिल्हाधिकारीने त्यांना अपात्र करण्यासाठी नगरविकासकडे त्वरित अहवाल पाठवावा, सादर करावं त्यांचे अपात्रेसाठी. आणि त्याच्याचबरोबर दुसरं एक अर्ज माझं होतं हनुमंत कृष्णा पवार यांचं, ते सुद्धा त्यांनी त्याचा ते निर्णय घेऊन, त्वरित निर्णय घेऊन त्याच्याबद्दल मी काहीतरी कारवाई करण्याची करावी अशी अपेक्षा आहे. परत मी एकदा या VM न्यूजच्या चॅनलचं मी फार फार आभारी आभार मानतो. नमस्कार, मी प्रियांका. आपण पाहताय सत्य आणि निर्भीड बातम्या देणारा VM न्यूज मराठी. मी VM न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. गेल्या 2 दिवसांपासून कराड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष जयवंत आत्माराम पाटील यांच्यावरती सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज बागवान यांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी देखील दखल घेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश तात्काळ दिलेले होते. इम्तियाज बागवान यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता. 2018 झालेल्या निवडणुकीमध्ये निवडणूक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती, परंतु वारंवार मागणी करून देखील निर्णय मिळत नव्हता, त्यामुळे इम्तियाज बागवान यांना आत्मदहनाचा मार्ग पत्करावा लागला होता. परंतु VM न्यूजने सत्य आणि निर्भीडपणा दाखवत ह्या बातमीला समोर आणलं आणि पर्दाफाश केला, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आदेश दिले आणि जयवंत पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला होता. VM न्यूजने, VM न्यूजच्या इम्पॅक्टमुळे तात्काळ गुन्हा दाखल झाल्यामुळे आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी टाळाटाळ केलेली आहे. नेमक्या त्यांच्या टाळाटाळीचा अर्थ आणि उमगत नाही आहे, शंका आणि कुशंकांना पेव फुटलेला आहे. नक्की त्यांच्या टाळाटाळीचे कारण काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मी रिपोर्टर प्रियांका पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय पाटील, VM न्यूजसोबत, कराड.